ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। न्याय मिळाला नाही तर मुख्यमंत्र्यांच्या दारात आंदोलन, सुनील कुरुंबवाडे यांचा इशारा। लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर कुरुंबवाड शहर कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या दारामध्ये आंदोलन करणार असल्याचे कुरुंबवाड शहर बचाव कृती समितीचे अध्यक्ष सुनील कुरुंबवाडे यांनी बोलताना सांगितले। कुरुंबवाड शहरामध्ये झालेल्या अनेक भ्रष्टाचार बाबत तसेच मागील मुख्य अधिकारी निखिल जाधव यांच्या भ्रष्टाचार फाईल संदर्भात 27 डिसेंबर रोजी व 28 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री यांच्या दारात आत्मदहन आंदोलन कुरुंबवाड बचाव कृती समितीच्या वतीनं करण्यात येणार होते, मात्र मुंबई DM ऑफिसने या आंदोलनासंदर्भात लवकरात लवकर न्याय मिळून देतो असं सांगितल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आलं आहे। लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर कुरुंबवाड शहर कृती समितीच्या वतीनं मुख्य अधिकाऱ्यांच्या दारामध्ये आंदोलन करणार असल्याचे कुरुंबवाड शहर बचाव कृती समितीच्या अध्यक्ष सुनील कुरुंबवाडे यांनी बोलताना सांगितलं। कुरुंबवाडमध्ये जे भ्रष्टाचार झाला होता त्या संदर्भात आम्ही अनेक आंदोलन कृती समितीच्या वतीने अनेक आंदोलन केले, परंतु आम्हाला ह्या मागील जे शिव होते निखिल जाधव त्यांच्या संदर्भात आम्हाला अजून न्याय मिळाला नाही। जे त्यांच्या विरोधात जी भ्रष्टाचाराची जी फाईल होती ती जिल्हाधिकारी यांच्या कोर्टामध्ये आहे। या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दारात 28 तारखेला आत्मदहन व 27 तारखेला उपोषण असे ठेवले होते असताना मुंबई DM ऑफिसने आम्हाला सांगितले की होतावेल तेवढे लवकरात लवकर यांचा अहवाल जाहीर करू, तसेच कलेक्टर साहेब रजेवर असल्यामुळे ते 13 तारखेला हजर होणार आहेत, 4थ्या दिवशी तुम्हाला अहवाल हजर करू असे सांगितल्यामुळे आम्ही सदरचे आंदोलन थांबवलेले आहेत। परंतु आम्हाला ह्यातनं पण न्याय मिळाला नसला तर आम्ही पुढचं आंदोलन हे मुख्यमंत्र्यांच्या दारात 100% करणार आहोत याची आम्ही ग्वाही देतो। महानकरे न्यूजसाठी ऋषिकेश बावचे, कुरुंबवाड।